गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरुसिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरू पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा परिषद, क्रीडा विभाग सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय 19 वर्ष वयोगट मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले आहे. अंतिम सामन्यात खेडगी महाविद्यालयाला 22 गुणांनी पराभव करून मुलींच्या कबड्डी संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेत कबड्डी संघाचे कर्णधार कुमारी अस्मिता राठोड, कुमारी तृप्ती कुंभार, ज्योती बंडे, करीना शेख, भाग्यश्री पुजारी, रोशनी चव्हाण, चैत्राली म्हैत्रे यांनी आक्रमक खेळ खेळून संघासाठी यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले व उत्तमरित्या क्रीडा कौशल्य दाखविले. यशस्वी विद्यार्थींना विश्वनाथ धानशेट्टी, श्रीशैल सावळतोट, लक्ष्मीपुत्र देशेट्टी, महेश स्वामी, परमेश्वर वसुरे, काशीनाथ धानशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त शिवाचार्य रत्न श्री शटस्थल ब्रह्म डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे, श्री शटस्थल ब्रह्म डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे, प्राचार्य कल्याणी देशट्टी, पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे, केंद्रप्रमुख भीमाशंकर धडके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.